बरं, आता आपण नॉर्मली काय केलं माहितीये का, इथं हे मी दोन गोष्टी टाईप केल्या फुटरमध्ये. पहिल्यांदा फुटर इथं टाईप केलं, हे कॉपीराईट टाईप केलं, नंतर माझ्या वेबसाईटचं नाव केलं. आता हे रन करून बघूया. इथं आलो मी, इथं आल्यानंतर रन करून बघितलं आणि रन करून झालं. इथं बघा कॉपीराईट्स पण आलेले आहे आणि मोठे मोठे आलेले आहे. आता मला या पेजेस बनवायचे आहेत हे. तर आता हे पेजेसचं नाव काय सांगितलं मी इकडे आलो, तर मी पहिल्यांदा इथं आलो याला नाव दिलं प्रोडक्ट. दुसऱ्याचं नाव काय होतं आपल्याला सर्व्हिस, मी सांगितलं SERVIC सर्व्हिस. मी शक्यतो हे जे स्पेलिंग लिहिलंय ना तेच लिहितोय, CISE सर्व्हिस लिहिलं. नंतर याच्यामध्ये अजून एक आलं, सांगितलं PRODUCT प्रोडक्ट झालं. मग आता COURSE एवढंच लेस नाही लिहिलं, कोर्सेस नाही लिहिलेलं. इंडेक्स प्रोडक्ट, नंतर कॉन्टॅक्ट आलं आणि नंतर आपल्याबद्दल आहे म्हणून सांगितलं ABOUT अबाउटस. एक गोष्ट लक्षात ठेवायचं, थोडं स्पेस वगैरे देत नका जाऊ, बऱ्याच वेळा सर्वरला त्याचा इश्यू होतो. बरोबर, तर आत्ता मी काय केलं, हे पेजेस क्रिएट केलेले आहेत. आणि हे बघा, मला मी मगाशी पहिला व्हिडिओ दुसरा व्हिडिओ 5-5 मिनिटाचे साधारण व्हिडिओज आहेत, तुम्ही ते बघू शकाल. हे आल्यानंतर मी इथं क्रिएट केलं. आता ह्या हे जर मी रन केलं आणि ह्या लिंक्सला क्लिक केलं तर एक गोष्ट अशी जनरेट होते ना, जे तुम्ही बघाल ना इथं रिफ्रेश केल्यानंतर, तर ते तेच 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 सगळ्या पेजवरती येतं. मग मी आता काम करतो, मी प्रत्येक शब्दाचं पहिलं अक्षर बदलतो. बरोबर, मग मी काय केलं, मी इथं अबाउटमध्ये गेलो आणि तिथं जे इथं स्टेटमेंट होतं ना इंडेक्स, मी तिथं सांगितलं अबाउट BOUT अबाउट अस पेज. नंतर सांगितलं मी, हां तिथं काय सांगितलं, खास कॉन्टॅक्ट पेज. नंतर काय सांगितलं मी इथं कॉन्टॅक्ट पेज नंतर, हे सांगितलं कोर्सेस आहेत, COURSES कोर्सेस एस लिहिलं आहे मी. नंतर इथं सांगितलं प्रोडक्टचं पेज आहे म्हणून सांगितलं प्रोडक्ट पेज. आणि मला असं वाटतं सर्व्हिसचं राहिले सर्व्हिस पेज.